पद्माराजी गार्डनमध्ये वृक्षतोड झाली त्यासंबंधीच्या बातम्या वृत्तपत्रातून आल्या आहेत. पद्माराजी उद्यानामधील ज्या झाडांची तोड झालेली आहे त्यासंबंधी इथं आपण प्रतिक्रिया घेतो आहोत. अमर जाधव आणि आनंदराव चौगुले हे दोघेही प्रहार प्रतिष्ठानचे नेते आहेत, त्यांना आपण विचारूया की तुमचं म्हणणं काय आहे. पद्माराजी गार्डनला ब्रोटनिकल गार्डन असं म्हणतात. ब्रोटनिकल गार्डन म्हणजे बागेत छोटी छोटी झाडं असावी लागतात आणि ती झाडं छोटी छोटी असल्यामुळे बागेत 30-30 वर्षाची आत्ता जी झाडं आहेत आणि बागेत लबराची वडाची झाडं कधी लावायची नसतात आणि वडाची झाडं ही कायम वाढत राहतात आणि लबराचे झाड लावलेलं ते जो 3 वर्षाला कट केलं तरीही ते झाड आहे तसं कायम आहे तसं वाढते, त्यामुळे ती झाडं काढून टाकावीत असं आम्ही महापालिकेने सांगितलेलं आणि त्याला प्रस्तावाला आम्ही मान्यता पण दिली. मी जैविता समितीला सदस्य आहे आणि ही मान्यता मी देताना हे सांगितलं, बागेत जवळजवळ 3.5 एकर बाग आहे, 2.5 झाडं बागेत आहेत मोठी मोठी, 30-30 वर्ष कधीही बेनत नाहीत आणि ती बागेत आल्यानंतर मनमोहक वाटलं पाहिजे असं ह्या बागेत काय आमच्या नाही आहे. बाग ही जंगल झालेलं आहे, बागेत आल्यानंतर व्यवस्थित वाटावं असं काय बागेत ह्या नाही आहे. या आणि जर ह्या बागेत ह्यो जो परवा मुलाने जे लोटली बाग ती जर लुटली नसती तर त्या बागेत कोणीतरी काडी टाकली असती तर ती बाग अखंड पेटून गेली असती आणि ती जळली असती. दादा तुम्ही त्या प्रतिक्रिया. तर या बागेच्या आसपासचे जे नागरिक आहेत ते दक्ष नसल्यामुळं या बागेचा वापर दारू पिण्याकरता खाजगीकरणाकरता झालेला आहे. कोणत्याही बागेमध्ये सामाजिक वनीकरण नसावं, सामाजिक वनीकरणाकरता कोणापर्यंत अनेक ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणी करावं. आत्ता जी रवाची झाडं तोडलेली आहेत त्या झाडाच्या खाली प्रख्यात चित्रकार शिल्पकार अब्राहम रहमान व बाबूराव पेंटर यांचे 2 पुतळे आहेत, ते पुतळेच पडून गेले असते. ही झाडं काढणं अत्यंत योग्य झालेलं आहे, मुळापासून झाडं काढली पाहिजेत कारण जमिनीच्या वर ही झाडं 2-2 मीटर आलेली आहेत तर त्याच्यामुळं सगळे बांधकामही नाही संपत आलेलं आहे, पडत आलेलं आहे. काढली का ह्याला जास्त प्रसिद्ध देण्यात कोणताही अर्थ नाही. झाडी काढली अत्यंत योग्य आहे, तिथं जंगलीकरण जे झालं ते नाहीचं करणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा देशात आज वातावरण सगळं उष्ण झाले, 40° सेल्सिअसवर तापमान गेले आणि तुम्ही म्हणताय झाडं तोडा. झाडं तोडा आम्ही गार्डनचा विषय सांगितलाय, आम्ही काय जंगल तोडा म्हणून सांगितलेलं नाही. आणि आत्ता जंगल बऱ्यापैकी सगळी तोडत आल्यात आणि देशात आता प्रत्येक ठिकाणी असं चालू आहे की प्रत्येकजण आपल्या आपल्या नावावर करून घ्यायला आहे जंगलातले. तिथं तुम्ही कुठं विरोध केला नाही आणि तिथं कुठं कोण केसेस बघा, तिथं विरोध केला नाही म्हणजे एकाने गाय मारली म्हणून मी वासरू मारायला लागलो आता असं म्हटल्यासारखं झालं नाही काही. नाही नाही, गार्डनला गार्डनचं स्वरूप पाहिजे. कुठं एखाद्या घराला 4 दरवाजे 4-5 5-5 दरवाजे असणं त्याला घर म्हणत नाहीत. म्हणजे तुमचं म्हणणं ते गार्डन ही त्यात फुलपाखरं आणि छोटी झाडं शोकेची पाहिजेत, नाही खुरटी झाडं, हां झुडपं, हां असं असायला पाहिजे. त्यामध्ये मोठे वृक्ष असतात कामा नये बरोबर, तुमचा मुद्दा आहे. पण सावली त्याची मिळती भरपूर, त्याच्यामध्ये पक्षी येऊन राहतायत घरटी करतायत, ते केलं तरी तुम्हाला अडचण काय? छोट्या झाडात घरटी करत नाहीत काय का? मोठ्या झाडावर घरटी बरोबर. इथं दुसरीकडे कुठे झाडं तशी आहेत का? नाहीत का? एकाच ठिकाणी आमच्या बागेत झाडं आहेत. इथं रंकाळ्याच्या कडेला बाग तशी पाहिजे असं आहे काय? म्हणजे तुमचं या बागेबद्दल पर्टिक्युलर म्हणणं असं आहे? होय. हां म्हणजे इतर ठिकाणी झाडं तोडायला तुमचं पाठिंबा नाही? नाही नाही. ओके धन्यवाद. तुम्ही पर्यावरणाबद्दल एवढं सांगायला लागलाय, झाडं तोडा बाग करा. तुमच्या घरामध्ये किती झाडं लावली तुम्ही आणि किती कुंडे आहेत काय काय केलं? माझ्या घरामध्ये 24 कुंडे आहेत. झाडात ऑक्सिजन मिळतो आणि वनस्पतीत मिळत नाही असं कोणत्याही जगामध्ये शास्त्र नाही आहे. आता थोडा हा मुद्दा मी विस्तृत करून बोलतो. वायू इंधनाच्या शास्त्रातनं ही अनेक पिकं पिकतात. करोडो एकर ऊस आहे, त्या ऊसाच्या पानाची जर युरिया काढली तर
अनेक बिलियन किलोमीटर होईल म्हणून तापमान का वाढतं ह्याचा अभ्यास केंद्र सरकारनं करणं गरजेचं आहे. हे दंडक लहान लहान बागेमध्ये लावणं अत्यंत चुकीचं आहे. रंका तलावच नाहीसा करायचा प्रयत्न गेली 40 वर्ष झालेला आहे आणि आत्ता चालू आहे. ह्याच्याकरता प्रार संघटनेमार्फत आम्ही विकासाच्या नावाखाली आणि निधी आणण्याच्या नावाखाली जी अयोग्य कामं आहेत त्याच्याकरता ही संघटन गेली 3 वर्ष झाली हायकोर्टात रितसर मार्गात काम करत आहे. हां, बरा विषय काढलात. बागे येऊ नये आणि चांगल्या अहो तुलूपची झाडं नको त्या ठिकाणी आलेत तो प्रयोग करा ना. तुलीप नावाची जी झाडाची जात आहे त्याला जगामध्ये लोक काश्मीरमध्ये येतात तसं काय करूया की तोडलेल्या आणि न तोडल्या झाडाबद्दल वाद चालला असला तरी दोघे पर्यावरणमध्ये आहेत.